दोन वेळा मी कारसेवक म्हणून अयोध्येकडे गेलेलो होतो. त्या ठिकाणी पोलिसांचा भरपूर मार मी खाल्लेला आहे, कारण मी दोन्ही वेळा गेलो. 15 दिवस मी तुरुंगामध्ये होतो, त्यामुळे मला माहीत होतं की कोणत्या पक्षाचे कोणते लोक त्या ठिकाणी हजर होते. 32 पक्ष एकत्र होते, मग देशभरातील 32 पक्षांना एकत्र करून पंतप्रधानपदी माननीय अटलजी राहिले, तर या ठिकाणी तिघी पक्ष एकत्र न राहण्याचं कारण काय? अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचं मंदिर बांधावं म्हणून बाबरी मस्जिद तोडण्याच्या म्हणजे जे काही झालेलं आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. 2 वेळा मी कारसेवक म्हणून अयोध्येकडे गेलेलो होतो, त्या ठिकाणी पोलिसांचा भरपूर मार मी खाल्लेला आहे. मी या घटनेचा साक्षीदार आहे. कोण याच्यामध्ये होतं आणि कोण नाही हे मला माहिती आहे, कारण मी दोन्ही वेळा गेलो. 15 दिवस मी तुरुंगामध्ये होतो, त्यामुळे मला माहीत होतं की कोणत्या पक्षाचे कोणते लोक त्या ठिकाणी हजर होते. अधिक याच्यावर न बोललेलं बरं. पाटील म्हणत आहेत की 3 पक्ष राहणं हे एकत्र अवघड आहे राज्यामध्ये, काय सांगा? राज्यामधले महाविकास आघाडी मजबूत आहे आणि 3 पक्ष एकत्र राहणार नाही असं जे त्यांचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे, कारण अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 32 पक्ष एकत्र होते. मग देशभरातील 32 पक्षांना एकत्र करून पंतप्रधानपदी माननीय अटलजी राहिले, तर या ठिकाणी तिघी पक्ष एकत्र न राहण्याचं कारण काय? 3 पक्ष एकत्र राहतील, 2024 सत्तेमध्ये येतील.